विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही 30 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात 10,085 शिक्षक मतदार मतदान करणार आहेत. यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. पुरुष मतदार 4,312 आहेत, महिला मतदार 5,773 आहेत, अशी माहिती रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 2017 झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात 10,007 शिक्षक मतांची नोंदणी झाली होती. यावेळी 78 शिक्षक मतदारांची वाढ झाली आहे. यावेळी रायगड जिल्ह्यात 10,085 शिक्षक मतदारांची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात 27 मतदान केंद्रावर हे शिक्षक आपला मतदानाचा हक्क बजावतील. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या शाळांना माध्यमिक शाळेचा दर्जा मिळाला आहे अशा शाळांमधील मागील 6 वर्षात किमान 3 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेले शिक्षक या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतात. 5 जानेवारीपासून शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी सादर करण्याची अंतिम तारीख ही 12 जानेवारी ते 13 जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तसंच उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 16 जानेवारी असून 30 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल हा 2 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.